नमस्कार मित्रांनो मित्रांनो, मी प्राध्यापक वैभव इंगळे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत की कोणत्या कॉलेजला किती मेरिट लिस्ट लागते किंवा कट ऑफ कितीला क्लोज होते, 2022 मध्ये कुठल्या कॉलेजला कट ऑफ कितीला क्लोज झाली होती, आणि दुसरा प्रश्न 70 पेक्षा कमी मार्क्स असतील तर ऍडमिशन मिळेल का, कॉलेज अलॉटमेंट होईल का। तर मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, इथून नवीन सर्व माहिती तुम्हाला मिळत राहील, सर्व अपडेट मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, या पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व कॉलेजची 2022 ची कट ऑफ लिस्ट पाहायला मिळेल। ही कट ऑफ जी आहे ती इन्स्टिट्यूट लेवल राऊंडची आहे। तर ही कट ऑफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि स्टडी करू शकता। तर आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, इथं कॉलेज चॉईस कोड आहे, इथं कॉलेजचं नाव आहे, कॉलेज कुठल्या सिटीमध्ये आहे, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, त्याचबरोबर कोटा कुठल्या प्रकारचा आहे, महाराष्ट्र स्टेटचा आहे, अदर देन महाराष्ट्र स्टेट आहे, एनआरआय कोटा आहे किंवा मायनॉरिटी कोटा आहे, ते तुम्हाला इथे कोटामध्ये दिसेल। मायनॉरिटी त्या कॉलेजमध्ये, ते कॉलेज मायनॉरिटी आहे का, असेल तर इथं अवेलेबल असेल, नसेल तर नॉट अवेलेबल असं तुम्हाला दिसेल। त्यानंतर इथं कॅटेगरी नेम आहे, जनरल कॅटेगरी, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, तिथं त्यानंतर इथं जनरल मार्क्स आहेत, जनरल कट ऑफचे मार्क। त्यानंतर फिमेलसाठी कट ऑफ मार्क इथे दिले आहेत, फिजिकल हँडिकॅप असतील तर इथं त्याचे कट ऑफ मार्क आहेत, आणि इथं डिफेन्ससाठी कट ऑफ मार्क दिलेले आहेत। तर आता ही कट ऑफ लिस्ट कशी पाहायची तर आपण थोडक्यात पाहूयात। बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला प्रश्न असतो की सर, मला 84 मार्क आहेत, मला 90 मार्क आहेत, मला 100 मार्क आहेत, तर मला या कॉलेजला ऍडमिशन मिळेल का। तर मित्रांनो, सर्वांना रिप्लाय देणं शक्य नाही आहे किंवा प्रत्येक कॉलेजचं माहिती असणं हे शक्य नाही आहे, त्यामुळेच ही तुम्हाला मी पीडीएफ प्रोव्हाइड करतोय। आणि बऱ्याच जणांना आयएलएस पुण्याच्या कॉलेजला ऍडमिशन हवं असतं, तर आपण थोडक्यात आयएलएस कॉलेजला गेल्या वर्षी कितीला कट ऑफ क्लोज झालं होतं त्याची माहिती पाहूयात, आणि कट ऑफ कशी चेक करायची ते तुम्हाला समजून जाईल। तर मित्रांनो, आयएलएस कॉलेज 2022 ची कट ऑफ तुमच्या समोर आहे। इथं आयएलएस कॉलेजचा चॉईस कोड आहे, त्यानंतर इथं लॉ कॉलेज पुणे आहे, इथे डिस्ट्रिक्ट वर दिलेले आहे, आणि इथं कोटा वगैरे आहे। तर आता आपण पाहूयात आयएलएस कॉलेज, थोडस झूम कमी करतोय। आयएलएस कॉलेज जनरल कॅटेगरीसाठी 2022 मध्ये 108 ला क्लोज झालेलं होतं, फिमेलसाठी 106 ला मेरिट क्लोज झाली होती, त्यानंतर फिजिकल हँडिकॅपला 75 मार्क्सला क्लोज झालेली होती। ते जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर जनरल मार्क्स जे आहेत ते 102 मार्कला क्लोज झालं होतं, फिमेलसाठी 101 ला, आणि फिजिकल हँडिकॅपला असतील तर 90 ला क्लोज झालेलं होतं। एसटीसाठी तेच आपण पाहू शकतो, जनरल 78 आणि फिमेलसाठी 69, डीटीएसाठी 94 अँड 94, एनटीव्हीसाठी 107 आणि 94, ओबीसीसाठी जनरल मार्क 100 तर फिमेलसाठी 95 ला क्लोज झालेला आहे, ईडब्ल्यूएस बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर ईडब्ल्यूएस 104 ला क्लोज झालाय जनरल, आणि फिमेल ईडब्ल्यूएस असतील तर ते 102 ला क्लोज झालेला आहे। त्यानंतर अदर देन महाराष्ट्र स्टेट ते अतिशय हाय गेलेला आहे, 121 ला ते क्लोज झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या हव्या असलेल्या कॉलेजला तुम्ही इथं सर्च करून पाहू शकता आणि त्यानुसार प्रेफरन्स द्या। आता राहिला प्रश्न, मार्क कमी असतील तर आम्हाला ऍडमिशन मिळू शकेल का। तर मित्रांनो, तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं, परंतु त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतात। एक म्हणजे तुम्हाला ही पीडीएफ व्यवस्थित स्टडी करावी लागेल, कोणत्या कॉलेजला कमी मार्काला कट ऑफ क्लोज झालेली आहे ते पाहावं लागेल, आणि ज्या कॉलेजला कमीत कमी मार्काला कट ऑफ क्लोज होते अशा ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स द्यावे लागतील। तुम्हाला जर 70-80 मार्क असतील आणि तुम्ही आयएलएस पुण्यासारखे कॉलेज चॉईसला देत असाल आणि अगदी 2 किंवा 4 कॉलेज टॉपचे तुम्ही दिले तर तुम्हाला नंबर हा लागणार नाहीच आहे। त्याचऐवजी तुम्ही 10-20 कॉलेज आणि त्यातल्या त्यात तुमच्या रेंजमधले, म्हणजे ज्या कॉलेजला कट ऑफ 80-70 पर्यंत क्लोज होते असतात असे कॉलेज, तर अशा कॉलेजला तुम्ही जर चॉईस दिले तर तुम्हाला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।